तर एकीकडे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलन संपवत असल्याची घोषणा केलेली आहे, मात्र दुसरीकडे भाई जगताप यांनी मात्र या आंदोलनाचं खापर हे भाजपवर फोडलं. ही दृश्य जी आपण पाहतोय काही वेळापूर्वीची सागर या विरोधी पक्षनेत्यांच्या निवासस्थानाबाहेरची, जिथे कार्यकर्त्यांची धरपकड होत असताना त्यांनी पोलिसांनाच धक्काबुक्की केली. हा महिला पोलिसाचा हात आहे ज्यांना धक्काबुक्कीमध्ये काहीशी दुखापत झालेली आहे, आणि ही तीच दृश्य आहे ज्यावेळेस या महिला पोलिसांना इथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आपण बघतोय पोलिसांना धक्काबुक्की केली जातीय. धरपकड केली जातीय, सागर बंगल्याबाहेर घोषणाबाजी केली जात होती, मात्र तेव्हा महिला पोलीस जबरदस्ती आणि आता नाना पटोले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे दृश्य दिसत आहेत. काँग्रेसनं आंदोलन मागे घेतलंय, भाजपचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झालेले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र येण्याची समोरासमोर येण्याची शक्यता होती, त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांची सध्या धरपकड सुरू केली. सांगितलं बघता जाऊ नका, ती आमच्या अंगावर आली माहित नाही मला. पीपी माझा उघडा डोळे बघा नीट.